माढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडाचीवाडी गावात घडलेल्या घरफोडीचा तसेच परांडा येथून चोरीस गेलेल्या दुचाकीचा तपास लावून दोघा आरोपींना अटक करून घटनेचा छडा लावण्यात माढा पोलिसांना यश आलंय बारा जुलै दोन रोजी वडाचीवाडी गावातील सौदागर कौलगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून सत्तावीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता या घटनेची दखल घेत माडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी पोलीस पथकाची नियुक्ती करत पोलीस यंत्रणा हलवली होती कसून तपास केला असता घटनेतील आरोपीपर्यंत चौदा दिवसात पोहोचून रवी उर्फ काळे रवी अरुण काळे वैवर्ष तीस तसेच सुनील मनोहर उर्फ मनमत शिंदे वैवर्ष पंचवीस दोघेही राहणार वाळूज देगाव तालुका मोहोळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय दोघांनीही गुन्हा केल्याचं कबूल केलं असून त्यांच्याकडून परांडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील हिरो होंडा कंपनीची पन्नास हजारांची दुचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे उस्मानाबाद जिल्ह्यासह इतर ठिकाणी देखील गुन्हे केल्याची कबुली माढा पोलिसांना त्यांनी दिलीय दृष्टीनं अधिक तपास सुरू आहे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे मोहम्मद शेख राजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी विशाल पोरे श्री कोकाटे संदीप निचळ कुमार शिंदे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे